आता मग बघणार आहोत चंदनाचे झाड। हे आहे आमचं शेत आणि या शेतामध्ये काही चंदनाचे झाड सुद्धा आहेत। तर इथे एक जवळ एक चंदनाचं झाड आहे ते बघूया आपण। त्याची पानं त्याची छोटी छोटी जी फळं असतात ती कशी दिसतात तेही बघूया। या ठिकाणी एक झाड दिसते चंदनाचं, थोडं जवळून बघूया त्याची पानं कशी दिसतात ते। ही पानं तुम्ही बघू शकता, आणि इथे जवळ एक फळ पण लागलेलं आहे काळ्या रंगाचं। बहुतेक तुम्हाला दिसू शकत असेल, इथे हिरव्या रंगाचं दिसतंय फळ। हे बघा हिरव्या रंगाचं एक फळ तुम्हाला दिसतंय इथे। इथे काळ्या रंगाचं एक फळ दिसतंय आपल्याला आणि इथे हिरव्या रंगाचं एक फळ दिसतंय। इथे एक फळ दिसतंय ते सुकून वाटतं, त्याचं बी फक्त इथे दिसतंय, बाकी इथे दिसतात बघा। ही चंदनाची फळ आहेत, हे चंदनचं बी आहे, हे बी आहे, ते थोडं फोडल्यानंतर त्यातून अशी बी येते बाहेर आणि मग ही बी जेव्हा जमीन रुजते तेव्हा चंदनचं झाड तयार होतं। हे चंदनचं झाड आहे, हे झाड बऱ्यापैकी मोठं झाड झालेलं आहे। हे चंदनचं खोड आहे, एक दुसरं एक झाड उगलंय ते बघूया। हे चंदनाचं वाढलेलं झाड आणि वरती छोटी छोटी फळं दिसत आहेत। अजून एक झाड बघूया चंदनाचं। इथे एक झाड उगलेलं आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे, त्याची पानं आहेत। बघू शकतो ही पानं त्यांची। इथे वरती काळ्या रंगाचं फळ लागलेलं दिसत, हे झाड आहे। हे झाड खूप बऱ्यापैकी मोठं आहे, आता पण ती झाडं बघितली त्यापैकी। हे झाडाचं खोड आहे, चंदनाची झाडं अशी खूप एकदम उगत नाही, ती थोडी थोडीच उगलेली दिसत आहेत, त्यामुळे चंदनाची झाडे अशी फार दुर्मिळ तर आहेतच पण ती खूप अशी एकत्र एकदम उगत नाहीत। चंदनाची जी फळं पडतात त्या फळांपैकी काही फळातूनच हे झाड तयार होतात। अजून एक झाड आहे, कुठे आहे? इकडे खाली आहे का? कुठे? इथे कुठे? जवळ आहे का? हा अजून एक झाड आहे, इथे बघूया आपण। हा आमचा प्रतीक, त्याला बरीच माहिती असते। प्रतीक तोंड दाखव तुझं। बघू कुठे झाड आहे,
हाँ इथे एक अजून एक झाड उगलेलं आहे, ते पण चंदनाचं आहे। हे पण एक चंदनाचं झाड आहे, ते जवळच उगलं आहे। याला फळं आलेली दिसत आहेत आपल्याला, काही फळं लागलेली दिसत आहेत आपल्याला। हे पण एक चंदनाचं झाड आहे, ते छोटच आहे। एरियामध्ये तशी झाडं फार कमी आहेत, पण आमच्या ह्या पर्टिक्युलर शेताच्या भागात ही झाडं बघायला मिळतात। पण ही झाडं अधूनमधून काही जण चोरून कापूनही नेतात। तसंच एक कापलेलं 2 दिवसापूर्वीचं झाड आपण बघूया, इथे खाली शेतामध्ये आहे। रस्ता थोडा वळणाचा आहे आणि इतका सरळ नाही आहे। रस्त्यात बरेच दगड धोंडे आहेत इथे, पण तरी आपण हळूहळू चालत चालत बघूया। हे आमचं शेत आहे, इथे शेताच्या बांधालाच एका ठिकाणी बऱ्यापैकी एक झाड उगलं होतं। हीच ती जागा जिथून आमचं चंदनाचं झाड काही चोरांनी चोरी करून कापून नेलं, तुम्ही बघू शकता। हे हेच ते झाड आहे जे कापून नेलं, बऱ्यापैकी मोठं झालं होतं पण काही चोरांनी ते कापून नेलं, नाहीतर आता हे बरंचसं मोठं झाड असतं। त्यामुळे ही झाडं जितकी दुर्मिळ आहेत तितकीच ती मौल्यवानही आहेत, पण काही माणसं ती अवैधरित्या चोरून वगैरे नेतात आणि त्यांची विक्री करतात। ही झाडं फार दुर्मिळ आहेत आणि ती खूप अशी उगत नाही आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची निगा राखणं, त्यांना सांभाळणं हे खूप कठीण काम आहे। कारण अनेक चोरं जी ही झाडं थोडी जरी मोठी झाली तरी ते अवैधरित्या कापून त्यांची विक्री करतात। तर चला आपण ह्या ब्लॉगमध्ये बघितलं चंदनाची झाडं, आणि आधीपासूनच अधूनमधून इकडे तिकडे बांधावरती उगताना दिसत आहेत ती, पण ती इकडचे काही अवैधरित्या चोरी करणारे जे चंदन तस्कर म्हटले तरी चालतील अशी माणसं थोडीफार जरी झाडं मोठी झाली तर रात्री गपचूप येऊन ते कापून घेऊन जातात। त्यामुळे यांच्यावरती लक्ष ठेवणं ह्या झाडांना सांभाळणं जरा खूप कठीण आहे। पण ठीक आहे, आता आमच्या शेतात 2-3 झाडं आहेत, भविष्यामध्ये भरपूर झाडं होतील अशी आशा करतो। चला हा ब्लॉग आपण इथेच आता संपूया।